सकाळच्या महाराष्ट्र गोव्यातील वाचकांचं आजच्या एका वेगळ्या आणि सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धा 2023 निकालासंदर्भातल्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत। सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धा ही 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षिसे असणारी योजना जाहीर झाली होती। त्यानंतर आपण कूपन आणि प्रवेशिका जमाही केले होते आणि आता महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व जिल्ह्यांमधले निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे। जुलैच्या अखेरीपर्यंत लक्षात घ्या, पुन्हा एकदा जुलैच्या अखेरीपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचे निकाल जाहीर होतील। या स्पर्धेमध्ये आत्ता सकाळ स्वास्थ्यममधील नाशिक जिल्ह्याचा हा निकाल तुम्हाला नमुन्यासाठी दाखवण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये वंदना महाले या गोल्ड मेडलच्या म्हणजे 10 ग्रॅम सोन्याच्या गोल्ड मेडलच्या मानकरी ठरलेल्या आहेत। वाचकांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या, सकाळ स्पर्धा स्वास्थ्यम स्पर्धेमधील प्रवेशिकेतील अचूक उत्तरांच्या माध्यमातून सर्व अचूक उत्तरे असलेल्या प्रवेशिकेंमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून अशा पद्धतीनं या चित्रात दाखवल्याप्रमाणे सकाळचे संपादक आणि मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते लकी ड्रॉने विजेते जाहीर करण्यात येतात। सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जवळपास 40,000 वाचकांना कोलगेटतर्फे एक छानसं गिफ्ट हॅम्पर ज्यामध्ये कोलगेटचे विविध प्रॉडक्ट्स असतील ते देण्यात येणार आहे। त्यामुळे जे लोक स्पर्धेत पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं बक्षीस जिंकू शकलेले नाहीत त्यांनी निराश होण्याचं कारण नाही, कारण प्रत्येकाला जवळपास या ठिकाणी बक्षीस हे मिळणार आहे। या स्पर्धेचे द्वितीय विजेते ज्यांना टायटन स्मार्ट वॉच मिळणार आहे त्यांची नावं डॉक्टर अजय कापसे, प्रभुदास सुतार, अश्विनी साळवे, कल्पना भाऊस्कर, पुष्पा कदम, किरण पाटील, सुनंदा उगले, शांताबाई खैरनार। या स्पर्धेमधले तृतीय विजेते ज्यांना सायकल ही बक्षीस म्हणून दिली जाणार आहे दर्शन गोतरणे, जानवी निकम, मृणाल सोमवशी, आशा गांगुर्डे, आरती कचरे, प्रवीण हिरे, सुरेखा जाधव, अवनी सोनवणे। लक्षात घ्या वाचक मित्रांनो, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा हा निकाल आहे। अजून हजारो बक्षिसांचा निकाल लवकरच दैनिक सकाळमधून जिल्हानिहाय प्रकाशित करण्यात येईल। ज्यांना या स्पर्धेत बक्षीस मिळालं असेल ते उत्तेजनार्थ असो, कोलगेट किटचं असो, 1 ते 10 पैकी कोणतंही असो, त्या प्रत्येकाला सकाळ कार्यालयाकडून फोनवर संपर्क करण्यात येईल। त्यामुळे कुणीही निराश होऊ नका। सकाळच्या वाचकांसाठी सध्या सकाळ स्कॉलर क्विज 2023 ही स्पर्धासुद्धा सुरू आहे। वाचकांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा। प्रत्येक जिल्ह्याच्या सकाळमधून लवकरच निकाल त्या जिल्हानिहाय प्रकाशित करण्यात येईल। या व्हिडिओमध्ये फक्त नाशिक जिल्ह्याचा निकाल दाखवण्यात आलेला आहे, इतर जिल्ह्यांचे निकाल मात्र त्या जिल्ह्याच्या सकाळमधून प्रकाशित करण्यात येतील, तसेच विजेत्यांना फोनवरही कळवण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। चला तर सगळ्यांना विजेतेपद मिळवण्यासाठी शुभेच्छा। अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा।